जय आहे मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमचं लाडक्या भावाचं युट्यब चॅनल स्पीक रेशनवरील एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूपच इंटरेस्टिंग आणि खास झालेला आहे कारण आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण कायनमास्ट्रॅपमधून बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओला आताचं एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण मित्रांनो तुम्हाला या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ रिडिंग डेली शिकता येतील त्यासोबत मित्रांनो आजचे सर्व मटरियल जे आहे ते आपण आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही क्रोमवरती किंवा गुगलवरती जाऊन एस पी क्रिएशन वाय टी डॉट कॉम हे आपली ऑफिशियल वेबसाईट सर्च करून त्यावरून सर्व मटेरियल अगदी इझिली डाउनलोड करू शकता आणि त्यासोबतच मित्रांनो या मटेरियल एक छोटासा पासवर्ड आपण दिलेला आहे तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे एका ठिकाणी बोलून दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो जराही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पासवर्ड अगदी इझिली समजून जाईल त्यासोबत मित्रांनो आजचे जे ॲप आहे ते विदाउट वॉटरमार्क तुम्हाला हवं असेल तर मी आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता त्यासोबत ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून अगदी व्यवस्थित तुमच्या मोबाईलमध्ये यूज करू शकता तर मित्रांनो चला जराही नव घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा डेमो बघून घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया देखिए एक तो बेसिक ट्रिक आहे once more once more once more मित्रांनो आपण आपल्या कायन मास्टर ऍपच्या मेन वरती आलेलो आहे आता हे कायन मास्टर जे आहे ते बऱ्याच लोकांच्या मोबाईल मध्ये रन होईल की नाही सांगता येत नाही कारण हे कायन मास्टर जे आहे ते अपडेट आणि फुल अपडेट व्हर्जन आहे यामध्ये तुम्हाला खूप सारे इश्यूज देखील बघायला भेटतील तर हे जर तुमच्या मोबाईल मध्ये रन होत नसेल तर देखील टेलिग्राम वरती मी तीन ते चार कायन मास्टर दिलेले आहेत त्यातील कुठलंही एक मास्टर तुमच्या मोबाईलला नक्कीच चालेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ओके तर सिम्पली क्रिएट न्यूवरती टच करायचं आहे इथे तुम्हाला खूप सारे रेशो बघायला भेटतील आधी तुम्हाला तीनच भेटायचे आता खूप सारे भेटतील कारण हे फुल अपडेट व्हर्जन तुमच्यासाठी मी दिलेलं आहे फ्रीमध्ये तर या ठिकाणी नाईन इंटू सिक्स्टीन हा उभा रेशो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे थोडंसं खाली यायचं आहे फोटो डिस्प्ले मोड जो आहे तो तुम्ही फिल करायचा आहे कारण जे काय आपण फोटो ॲड करणार आहोत ते सगळे पूर्ण स्क्रीनवरती दिसावेत यासाठी फिल स्क्रीन करायचं आहे त्यानंतर फोटो ड्युरेशन जे आहे ते तुम्ही थोडीशी कमी ठेवायची आपल्या बीट जे आहे ते एकदम फास्ट आहेत तर इथे मी दोन ठेवतो फोटो ड्युरेशन नंतर कट करायलाच लागणार आहे त्यानंतर नेक्स्ट नेक्स्टवरती टच करायचे आता आता नेक्स्टवरती टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला एक मी व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा तो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसेल त्याच्यानंतर मग तुम्हाला जे सगळे मी फोटोज दिलेले ते तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोज या ठिकाणी ॲड करू शकता तर मी या ठिकाणी माझे सगळे म्हणजे मायाकडील जेवढे फोटो होते ते ॲड करून घेतलेले आहेत सिम्पली आता स्टार्टला यायचं आहे आता स्टार्टला आल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती टच करायचं आहे इथं ऑडिओ सॉन्ग दिसेल ओके इथं ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती जाऊन इथून तुम्ही झिरो करायचा आहे ओके किंवा यावरती टच करून म्यूट देखील करू शकता त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे आता यावरती आपल्याला एक सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं ऑडिओ ऑप्शनवरती मी टच करून घेतो खाली तुम्हाला या ठिकाणी फोल्डर दिसेल तर फोल्डरमध्ये जायचं आहे फोल्डरमध्ये गेल्यानंतर आपला जो फोल्डर आहे तो आपण फोल्डर या ठिकाणी शोधून घ्यायचा आहे तर मी फोल्डर जो आहे तो शोधून घेतो फोल्डर शोधल्यानंतर तो फोल्डर, फोल्डर आपण जो आहे तो ओपन करून त्यातील सॉन्ग जे आहे ते ऍड करून घ्यायचंय आता हे सॉन्ग मी ऍड करून घेतलेलं आहे तर सॉन्ग ॲड केल्यानंतर ते अशा प्रकारे दिसणार आहे झूम करून घेऊया हे सॉन्ग मित्रांनो आपण इथं जी बीट दिसत आहे या बीट पर्यंत आपला व्हिडिओ यायला पाहिजे म्हणजे बघू शकता सहा पॉईंट सहा पॉईंट सतरापर्यंत पर्यंत आपला व्हिडिओ आहे पण सहा पॉईंट तेत्तीसपर्यंत यायचं आहे त्यामुळे आपण काय करायचं सुरुवातीचा काहीसा पार्ट जो आहे तो आपण इथून रिमूव्ह करायचा आहे सॉंगचा आणि हे सॉन्ग या साईडला सरकवून घ्यायचं आहे ओके आता बघू शकता या टाईपमध्ये दिसणार आहे आणि हे जे थोडंसं जे आहे ते या साईडला आलेलं आहे तर हे सॉन्ग आपण बरोबर या बीटजवळ करून घेऊया तर मी ह्या बीटजवळ जे आहे ते सॉन्ग करून घेतलेलं आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही तर हे सॉंग जे आहे ते बीटपर्यंत आल्यानंतर हे सॉंग थोडंसं या साईडला आपण वाढवून घ्यायचं आहे ओके आता परफेक्ट जे आहे ते आपलं सॉंग बसलेलं या ठिकाणी बीट वाईज इथून याचा एक्स्ट्रा पार्ट थोडा व्हिडिओचा आपण कट केला तरी देखील चालेल पण काही गरज नाही त्याची ओके इथून आपले एक एक फोटो ॲड दिसायला चालू होतील तर आता सिम्पली या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे तुम्ही या सॉन्गवरती तुम्हाला दिसत आहेत बीट तर बीट बीट या बीटमध्ये तुम्हाला बीट ओळखायचे कशा तरी ते सौंड एकदम वरती टेकलेलं आहे या ठिकाणी यायचं बरोबर इमेजवरती टच करून याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचं त्यानंतर इथे एक बीट आहे इथे याचा याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचं एकदम सोपा आणि सिम्पल फंडा आहे या टाईपमध्ये तुम्ही एक एक करून हे जे सगळे फोटोज आहेत हे व्यवस्थित जे आहेत ते क्रॉप करून घ्यायचे तर मी पटकन जे आहे ते सगळे फोटोज क्रॉप करून घेतो तुम्ही फर्स्ट फॉरवर्डमध्ये बघू शकता मटेरियल पासवर्ड आहे चौऱ्याऐंशी त्रेपन्न त्यानंतर मित्रांनो स्टार्टला यायचं आहे स्टार्टला आल्यानंतर सिम्पली या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे एक नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे एक नंबरच्या इमेजवरती टच केल्यानंतर सिम्पली या ठिकाणी जे आहे ते क्लिप ग्राफिक्सवरती आहे क्लिप ग्राफिक्सवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉलमी डी जे हा इफेक्ट जो आहे तो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर तो इम्पोर्ट कसा करायचा मी व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे त्यातील फक्त दोन नंबरचा इफेक्ट तुम्ही या ठिकाणी अटॅच करायचा आहे एक इमेज सोडायचं आहे नंतर दोन नंबरचा इफेक्ट आपण या ठिकाणी अटॅच करून घ्यायचा ओके हा दोन नंबरचा इफेक्ट अटॅच केल्यानंतर परत हे दोन इमेजेस सोडायचे तिथं छोटे बीट आणि नंतर पुढचं इमेज सोडून नंतर याच इमेजेसला आपण या ठिकाणी जो कॉल मी दुसरा इफेक्ट पेस्ट करायचा एक इमेज सोडायचा आहे नंतर याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता मी कशा प्रकारे तुम्हाला सांगत आहे आता इथं छोटा इमेज आणि हा मोठा आहे छोटा इमेज तुम्ही ग्रहित धरायचं नाही छोटा इमेज नाही असं समजून एकाडे इमेजला आपण हे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत म्हणजे बघू शकता ज्या ठिकाणी छोटा इमेजेस नसणार आहे तिथं आपण एकाडे एक इफेक्ट पेस्ट करणारच आहोत पण ज्या ठिकाणी छोटा इफेक्ट इमेजेस असेल तो इमेजेस सोडून पुढचा एक इमेज सोडून नंतर आपण हाच इफेक्ट जो आहे तो व्यवस्थित पेस्ट करणार आहे तुम्ही जर व्यवस्थित इयरफोन घालून जर व्यवस्थित ऐकून इफेक्ट पेस्ट केले तर अगदी सिंपल त्याच्या तुम्हाला इफेक्ट पेस्ट करता येतील त्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्टार्ट लिहायचं आहे तर दोन नंबरला जो इफेक्ट आपण दिलेला नाही तो इमेजेस सिलेक्ट करायचा आहे क्लिप ग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिप ग्राफिक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॅम मोशन हा इफेक्ट ऍड करायचा आता कॅम्प मोशन तुम्हाला कुठं भेटेल आणि इन ॲनिमेशन कुठं भेटेल हे दोन्ही एकदम मी सांगतो तुम्हाला तर कॅम्प मोशनसाठी तुम्ही इथं जायचं आहे ॲप स्टोअरमध्ये वरती ॲप स्टोअरवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला ट्रॅव्हल ऑप्शन भेटेल तुमच्याकडे कुठले काय अँडमस्टर असू दे हे इफेक्ट तर तुम्हाला दिसणारच आहे तर ट्रॅव्हल जे आहे ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ट्रॅव्हल आपण सिलेक्ट करूया बघू शकता ट्रॅव्हल सिलेक्ट केल्यानंतर तर कॅम्प मोशन जो आहे तो इफेक्ट येईल तर तो तुम्ही ओपन करून इथून जे आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर सिम्पली त्याच प्रोसेसमध्ये आपण इन ॲनिमेशन देखील जो आहे तो आपण स्टार्टला आल्यानंतर ॲनिमेशनमध्येच तुम्हाला तो तीन नंबरला भेटून झाली तर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये इन ॲनिमेशन जो इफेक्ट आहे तो तुम्ही इथून इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता तीन नंबरला हा इफेक्ट तुम्हाला इन ॲनिमेशन भेटून जाईल तर आता या ठिकाणी जो दोन नंबरचा इमेज आपण सिलेक्ट केलेला आहे याला आपण सिम्पली जे आहे ते कॅम्प मोशनमधील दोन नंबरचे इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर हा जो इमेज आहे छोटावाला जे प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये छोटे इमेट्स आहेत त्याला इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे इन ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर ठिकाणी तेतीस नंबरचा इफेक्ट आपण याला ॲड आहे ओके नंतर पुढचा जो आहे त्याला आपण कॅम मोशन मधील दोन नंबर तर या टाईपमध्ये आपण कॅम मोशनमधील दोन नंबरच्या सुरुवातीला ॲड करून घ्या म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ना आणि तुम्हाला समजायला देखील सोपं जाईल जेवढे जा मोठे इमेज राहिलेले आहेत त्या सगळ्याला कॅम मोशनमधील दोन नंबरचा द्यायचा इफेक्ट बघू शकता या टाईपमध्ये एकदम फास्ट आणि सिंपलरीत्या आपण यातून इफेक्ट जे आहे ते अगदी व्यवस्थितरित्या देऊ शकतो आता यानंतर आपल्याला जे छोटे इमेज राहिलेले आहेत याला आपण सिम्पली इन ॲनिमेशनमधील तेहत्तीस नंबरचा जो इफेक्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो तेत्तीस नंबरचा इफेक्ट प्रत्येक इमेजला आपण जे छोटे इमेज राहिलेले आहेत त्या सगळ्या छोट्या इमेजेसला हा तेतीस नंबरचा इफेक्ट आपण पेस्ट करून घेऊया म्हणजे ऍड करून घेऊया थोडक्यात तर मित्रांनो त्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे पूर्णपणे लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर या ठिकाणी आपण इन्स्टा आणि यूट्यूबचे आपले दोन्ही सिंबॉल जे आहेत तर दरवेळीप्रमाणे आपण या ठिकाणी ऍड करून घेऊया थोडेसे लहान करायचे आहेत लहान केल्यानंतर वरती या कोपऱ्यामध्ये आपण हा आपला यूट्यूबचा जो सिंबॉल आहे हा आपण ऍड करूया त्यासोबतच इंस्टाग्रामचा देखील व्हिडिओवरती ऍड करून घेऊया तर इंस्टाग्रामचं देखील ॲड केल्यानंतर व्यवस्थित असा या ठिकाणी आपण खाली सेट करूया इंस्टाग्रामला आपण नेहमीप्रमाणे ब्लेंडिंगवरती जाऊन ओव्हरले इफेक्ट देऊया दोन्ही लोगो जे आहेत ते आपण लास्ट लास्टपर्यंत करून घेऊया त्याच्यासोबतच मित्रांनो स्टार्ट लिहायचे प्लसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओवरती जायचं आहे इमेज अँड व्हिडिओवरती गेल्यानंतर एक बॉर्डर दिलेली आहे तुम्ही तुम्ही स्क्रीन करून घ्यायचे तर ही बॉर्डर फुल स्क्रीन केल्यानंतर या टाईपमध्ये लास्टपर्यंत करून घ्यायचे आणि त्यानंतर मित्रांनो ही जी बॉर्डर आहे ही तुम्हाला काहीशी अशा प्रकारे दिसणार आहे सिम्पली याला ब्लेंडिंगवरती जाऊन तुम्ही स्क्रीन इफेक्ट जर दिला तर व्यवस्थित रित्या ही तुमची बॉर्डर जी आहे ती अटॅच होऊन जाईल ओके त्यानंतर शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं व्हिडिओ रेज्युलेशन टेन एटी पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटी बी ठेवायचे इथे एक्सपोर्टवरती टच करून हा जो व्हिडिओ आहे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचे तर मित्रांनो कॉल डी जेसाठी तुम्हाला बीट सिंक हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करावं लागेल ते सिम्पली ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे ॲप्लिकेशन जे आहे त्याचा इंटरफेस असा आहे सिम्पली प्लसवरती प्रेस करून धरून इमेज साईडला सरकवायचं आहे एम एस साईडला सरकवल्यानंतर तुमच्या गॅलरीमधील कुठलेही दोन तीन इमेज सिलेक्ट करून नेक्स्टवरती टच करायचं आहे नेक्स्टवरती टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉल मिडीचे इफेक्ट शोधायचं आहे ओके तर या ठिकाणी कॉल मिडीचा जो इफेक्ट आहे आपण हा शोधून घेऊया तर मी कॉल मिडीचे इफेक्ट शोधल्यानंतर त्याला सिम्पली तर तुम्हाला कायन मास्टरचं एक ऑप्शन दिसेल तर मास्टर ऑप्शनवरती टच करून ओके करायचे ओके केल्यानंतर तुमचं मास्टर ओपन होईल आणि हा इफेक्टेड डाउनलोड आहे असं तुम्हाला सांगेल किंवा डाउनलोड करा म्हणून सांगेल तर तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता ओके तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर मित्रांनो मास्टर रिडिंग तुम्हाला खरंच आवडेल का हे देखील मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र